हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज मी गटारी अमुषा निमित्त दम चिकन बिर्याणी बनवणार आहे. त्याची रेसिपी मी तुमच्या सोबत सर्वांसोबत शेअर करणार आहे. तर चला बघूया रेसिपी. चला तर सुरुवात करूया चिकन मॅरिनेशन पासून. चिकनला मॅरिनेट करण्यासाठी मी इथे सर्व पूर्व तयारी करून घेतलेली आहे. यामध्ये चिकन व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्याचसोबत चिकनमध्ये लागणारे साहित्य म्हणजे दही, कोथिंबीर, पुदिना, दूध, आलं लसूण पेस्ट आणि तळलेला कांदा. सर्वात प्रथम मी दही घालून घेतलेले आहे. त्यानंतर 3 चमचे आलं लसूण पेस्ट. आलं लसूण बारीक करतानाच मी त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मीठ घातले होते, त्याच्यामुळे नंतर मीठ कमीच घालणार आहे. ह्यानंतर पुदिना घालायचा आहे. पुदिना मी थोडासा हाताने तोडून घातलेला आहे कारण त्याची पाने खूप मोठी होती म्हणून. यानंतर थोडीशी कोथिंबीर, यानंतर मी आता 1/2 चमचा हळद घालणार आहे. हळद घालून झाल्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिरच पावडर घालते आहे. उरलेलं तिखट मी चिकन फ्राय करते वेळी घालणार आहे. यानंतर मीठ 1 चमचा. मी अगोदरच मीठ घातलेलं होतं, त्याच्यामुळे मी आता थोडंच मीठ घालत आहे. आता 1/2 वाटी तळलेला कांदा घालत आहे. बिर्याणीमध्ये तळलेला कांदा खूप महत्त्वाचा असतो. माझ्याकडे अगोदरच्या बिर्याणीचा कांदा राहिलेला होता, तो मी घालून घेतला आहे. नंतरला वापरण्यासाठी कांदा मी आता तळणार आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट टाकल्यानंतर व्यवस्थित चिकनला लागेपर्यंत मिक्स करायचे आहेत. व्यवस्थित एकदा चिकन कोट झालं की चिकनला मॅरिनेट करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. 2-3 तास चिकन मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. यानंतर कांदा तळायला घ्यायचा आहे. त्यासाठी 4-5 मोठे कांदे मी कापून घेतलेले आहेत. कांदा तळण्यासाठी कांदा उभा कापायचा आहे. कांदा पातळ व एकसारखा कापल्याने व्यवस्थित भासतो व एकसमान भासतो. बारीक मोठा कांदा कापल्याने निम्मा कांदा भासतो आणि निम्मा कच्चा राहतो, मग तो क्रंची होत नाही राहिलेला कच्चा कांदा. त्यासाठी सगळं व्यवस्थित कांदा कापून घ्यायचा आहे एकसारखा. माझा कांदा कापून झालेला आहे. मी एक साईडला तेल गरम करत ठेवले होते. बघूया तेल गरम झालं आहे का. तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. त्यात कांदा सुट्टा करून टाकायचा आहे. सर्व कांदा चुरून हाताने मी सुट्टा करत आहे. एक एक पाकळी वेगळी झाल्याने कांदा लवकर भाजतो. आता एका झारेच्या सहाय्याने हलवून घ्यायचा आहे कांदा. कांदा भाजायला सर्वसाधारण 1/2 ते 1/2 तास जातो. त्यावेळेत आपण बाकीची पूर्वतयारी करून घेऊयात. मी 1.5 किलो चिकनसाठी 1 किलो तांदूळ घेतलेला आहे. इथे माझा कांदा भाजून झालेला आहे. साधारणतः मला 40 ते 45 मिनिट लागले कांदा भाजायला. कांदा पूर्ण ब्राऊन होईपर्यंत भाजायचा, नाहीतर तो क्रिस्पी होत नाही. भाजल्यानंतर एक्स्ट्रा तेल निथळून तो टिश्यूवर काढून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित पसरून त्याला थोडा वेळ असाच ठेवायचा, म्हणजे तो क्रंची होतो व्यवस्थित. चला तर आता आपण भात तयार करून घेणार आहोत.
भात उकळण्यासाठी मी इथे भाताच्या दुप्पट एवढं पाणी घेतलेलं आहे आणि त्याला गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता काही मसाले घालणार आहे, त्यामध्ये दालचिनी, लवंग, मिरे एक चमचा, जिरं 4-5 छोटी वेलची, 4-5 तमालपत्र, एक मोठी विलायची, अर्धा लिंबू, स्टार फूल आणि थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना. तर आता हे सर्व याच्यामध्ये घालायचं आहे. याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीपेक्षा थोडस जास्त मीठ घालायचं आहे. इथे पाण्याला उकळी आलेले आहे, यामध्ये आपण धुतलेला आणि एका तास भिजून घातलेला तांदूळ आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता तांदळाला उकळलेली आहे आलेली आहे आणि 50% इतका तांदूळ शिजलेला आहे. तर या स्टेजवर तुम्हाला अर्धा तांदूळ काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर राहिलेला तांदूळ 2 मिनिटं बॉईल येईपर्यंत ठेवून नंतर तोही काढून घ्यायचा आहे 80% शिजल्यानंतर. आता 2 मिनिटांनंतर हा राहिलेला तांदूळ सुद्धा मी काढून घेणार आहे पाण्यातून बाजूला. यानंतर मी चिकनला फ्राय करण्यासाठी एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी अर्धी वाटी तेल घातलेलं आहे. यामध्ये सगळे खडे मसाले घालते आहे, त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, मोठी वेलची, स्टारफूल, छोटी वेलची, लवंग, मिरी, तसेच 2 चमचे आलं लसूण पेस्ट जे आपण मॅरिनेशनच्या वेळी ठेवलेलं होतं ते घालून घेत आहे. आलं लसणाचा वास जाईपर्यंत चांगलं भाजलं की त्यानंतर मी टोमॅटो ॲड करणार आहे. त्या अगोदर हिरवी मिरची उभी स्लाइस करून घेतलेली आहे ते मी घालत आहे. 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेत मी. यानंतर टोमॅटो घालायचं आहे. टोमॅटो व्यवस्थित भाजून झाल्यानंतर लाल तिखट ऍड करायचं आहे. अगोदर आपण कलरसाठी 1 चमचा ऍड केलं होतं, हे बिर्याणी तिखट होण्यासाठी 2 चमचे मी तिखट घालत आहे. यानंतर कोणताही बिर्याणी मसाला किंवा बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरू शकता. मी इथे गरम मसाला ॲड करत आहे, 2 चमचे गरम मसाला मी ॲड केलेला आहे. व्यवस्थित मसाला भाजल्यानंतर मला तेल थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. यानंतर आपण तळून घेतलेला कांदा इथे ॲड करायचा आहे.
तो व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मॅरिनेशनसाठी ठेवलेलं चिकन आता यामध्ये ॲड करायचं आहे. मी टोटल 2 किलो चिकनचं मॅरिनेशन केलं होतं, याच्यामध्ये मी 1.5 किलो चिकन घालणार आहे. चार ते पाच मिनिट चिकनला मीडियम फ्लेमवर ठेवून फ्राय करायचं आहे. फ्लेम लो नाही ठेवायची आहे, कारण फ्लेम जर लो ठेवली तर चिकनमध्ये पाणी सुटायला सुरुवात होईल, जे आपल्याला नको आहे. चिकनला सतत हलवत राहायचं आहे. येथे मी मागचे 5 मिनिट चिकनला फ्राय करून घेतलेलं आहे. मी फ्लेम आता बंद करत आहे. आता मी चिकन बिर्याणीचे लेयर लावण्याची तयारी करत आहे. पहिला लेयर चिकनचा येईल, त्याच्यावरती दुसरा लेयर 50% शिजलेल्या तांदळाचा लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित तांदूळ पसरायचा आहे चिकनच्या वरती. तांदळाच्या लेअरवरती बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा याचा एक लेअर लावून घ्यायचा आहे. हा लेअर झाल्यानंतर याच्यावरती 80% शिजलेल्या भाताचा लेअर लावून घ्यायचा आहे. हा तिसरा लेअर असणार आहे, पहिला चिकनचा, दुसरा 50% शिजलेल्या भाताचा, मध्ये त्याच्यानंतर कोथिंबीर, पुदिना आणि फ्राईड अनियनचा एक लेअर, आणि त्याच्यानंतर हा भाताचा दुसरा लेअर असेल. याच्यावरती मी तळलेला कांदा टाकत आहे. यानंतर 2 चमचे तूप घेतलेले आहे, ते मी गरम करून याच्यावरती घालत आहे. त्याचबरोबर केशर मिश्रित दूध, यामुळे बिर्याणीला छान फ्लेवर येतो. ते मी काही ठिकाणी रँडमली ओतत आहे. यानंतर बिर्याणीला छान कलर येण्यासाठी मी इथे येलो फूड कलर वापरत आहे, तोही चमच्याने काही ठिकाणी टाकत आहे. पातेल्यातून वाफ बाहेर जाऊ नये म्हणून मी पातेल्याच्या झाकणाला कणकीने व्यवस्थित सील करून घेत आहे. याच्यामुळे बिर्याणीला व्यवस्थित दम बसतो. इथे तुम्ही पाहू शकता आपली बिर्याणी तयार आहे. चला तर बघूया कशी झाली आहे बिर्याणी.
भातही व्यवस्थित शिजलेला आहे. भाताचं टेक्स्चर एकदम छान आहे. एकदम सुटसुटीत भात झालेला आहे. बघूया चिकन शिजलंय का ते. इथे मी तुम्हाला दाखवते चिकन कसं शिजलं आहे ते. चिकन ही एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे. चला तर प्लेटिंग करूया रायत्यासोबत आणि बिर्याणी एन्जॉय करूया. थँक्स फॉर वॉचिंग. Please like, share, subscribe, and don't forget to comment. Thank you.